आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये पण आमच्या एका पत्रकार मित्राने त्याला विचारलं की नितेश राणे बोलतायत ते तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करताय करणार आहेत, त्याचं उत्तर दिलेलं नाही. साधी माझी अपेक्षा होती की त्या प्रश्नावर माझ्यावर चिडून मला हडतूड करून काय नाही काहीतरी बोललं पाहिजे होतं, पण त्या प्रश्नाला उत्तर पण दिलं नाही. ह्या शांत बसण्याचा मौन राहण्याचा अर्थ हालचाली सुरू आहेत. मी आज परत परत तुम्हाला सांगतोय, वज्रमुठ सभेच्या टायमा वेळेत पण मी एकटा बोलत होतो, आज पण मी परत तुम्हाला सांगतोय की हा राष्ट्रवादी जाण्याच्या मार्गावर आहे, घड्याळ बांधण्याच्या मार्गावर आहे आणि लवकरच ती ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येईल, एवढं मी आपल्याला ह्या निमित्ताने मी सांगतो. परत एकदा जे काय ज्या केरला स्टोरीच्या निमित्ताने काल जितेंद्र आव्हाडने जास्त वळवळ केली, फाशी देण्याची भाषा केली, अगर लटकवण्याची भाषा जितेंद्र आव्हाड करत असतील तर आम्हाला पण फटके देण्याची भाषा चांगल्या पद्धतीने करता येते. एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. आत्ता काय तुमचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही आहे, आत्ता काय तुमचा अल्पसंख्या मंत्री नाही आहे. तुम्ही ज्या पद्धतीने 2.5 वर्ष हिंदूंना टार्गेट करून जे हिंदूंवर हल्ले घडून आणले तशी परिस्थिती माझ्या महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही आहे. महाराष्ट्राला एक सक्षम गृहमंत्री म्हणून आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसलेले आहेत. एक कडवट बाळासाहेबांचा हिंदुत्वाला मानणारा म्हणून मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत. म्हणून ही तुमची जी मस्ती आहे ना लटकवण्याची आणि ही जी भाषा आहे ना ही आता फक्त मुंबऱ्यामध्ये पण चालणार नाही, एक लक्षात ठेवा. पण आम्हाला कायद्यावर भरोसा आहे, आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांवर भरोसा आहे, आम्हाला विश्वास आहे की गृहमंत्रालय त्यांच्या वक्तव्याची योग्य दखल घेईल आणि योग्य कारवाई करेल. पण त्या केरला स्टोरीच्या कोणालाही प्रोड्युसर किंवा डायरेक्टरला त्याच्या नखाला पण धक्का लागला तर आम्ही आव्हाडसारख्या जिहादी विचारी लोकांना महाराष्ट्रामध्ये जागोजागी नाक्यावर त्यांची काय अवस्था करू ह्याच्यावर पण मग उद्या चित्रपट बनेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही आहे, पण तुम्ही लटकवण्याची भाषा कराल तर आम्ही पण फटकवण्याची भाषा करू शकतो. हिंदू समाजाच्या विरोधात कुठेही षडयंत्र यापुढे रचलं तर आम्ही असं उत्तर देऊ की 5 वेळाचा भोंगा वाजवण्याची पण तुमच्यामध्ये हिंमत राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. हे कोण बोललंय, एक लक्षात घ्या, त्याला